हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याचा गुप्त आधारस्तंभ अर्थात स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक। आपल्याला जर कोणी विचारले औरंगजेबाचा हेर कोण होता किंवा आदिलशहाचा हेर कोण होता, आपल्याला सांगता येणार नाही। पण छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर कोण होते असं म्हटल्याबरोबर आपल्या समोर पटकन नाव येते, बहिर्जी नाईक। शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील लांडग्या कोल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अशा प्राण्यांना मारून त्यांची शेपटी घेऊन येणाऱ्यास इनाम जाहीर केले होते। तेव्हा सर्वात जास्त शेपट्या आणून देणारे मावळे होते बहिर्जी नाईक। शिमग्याच्या खेळात वेगवेगळी सोंग घेऊन हुबेहूब वठवणारे बहिर्जी नाईक। भिकाऱ्यापासून वासुदेवापर्यंत सगळी सोंगे वठवायचे आणि कोणतीही नक्कल उत्तम प्रकारे करायची। अनेक भाषा त्यांना यायच्या। पशुपक्ष्यांचे आवाज अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काढणाऱ्या बहिर्जींना राजांनी जेव्हा पाहिलं तेव्हाच राजांच्या लगेच लक्षात आलं, बहिर्जी नाईक नावाचा बहुरूपी खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या गोटात घुसून शत्रूला खेळवण्यासाठीच जन्माला आला आहे। म्हणून तात्काळ राजांनी बहिर्जींना स्वराज्यात दाखल केले। क्षणात वेश पालटण्यात वाकबगार, वेशांतराबरोबर आपल्या शब्दांनी समोरच्या व्यक्तीचा वेध घेऊन सखोल माहिती काढण्याची कला बहिर्जींना अवगत होती। कुशाग्र बुद्धिमत्ता, समय सूचकता आणि साहस यांच्या बळावर अचाट कामगिरी करणारे बहिर्जी नाईक। राजांनी बहिर्जींना गुप्तहेर खात्याचे प्रमुख बनवले। बहिर्जींच्या नेतृत्वाखाली 3000 ते 4000 गुप्तहेर स्वराज्यात काम करत होते। कौटिल्य आपल्या अर्थशास्त्र ग्रंथात म्हणतो, डोळे व कान जितके सजग आणि तीक्ष्ण तितके राज्य सुरक्षित। हाच सिद्धांत शिवाजी महाराजांनी स्वराज्यात महत्त्वाचा मानला आणि हेर खात्यावर अधिक निधी वापरला। इंग्रज आणि प्रेचांनी स्वराज्यातल्या गुप्तहेर यंत्रणेचे कौतुक केले आहे। जाणता राजा शिवाजी राजांना सर्वच बाबतीत माहिती देऊन जाणते ठेवण्याचे काम बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने चोखपणे केले। अफजल खान स्वराज्यावर चालून आला। जेव्हा अफजल खान पंढरपूरमध्ये दाखल झाला तेव्हापासून बहिर्जी नाईक अफजल खानाच्या सैन्यात सामील झाले। खानाचं सैन्य किती, दारुगोळा, तोफा, साठा, खजिना ही इत्यंभूत माहिती बहिर्जींनी राजांना तात्काळ पुरवली। एवढंच नाही तर खान दिसतो कसा, खातो काय, त्याला काय आवडतं काय आवडत नाही त्याची दिनचर्याच राजांपर्यंत पोचवली। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफजल खान शिवाजी राजांना ठार मारण्याच्या हेतूने चालाय ही मुख्य बातमी बहिर्जींनीच राजांना दिली। म्हणूनच राजांनी त्या पद्धतीची व्यूहरचना करून खानाचा वध केला। हे राजांचे यश लक्षात घेताना बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात वेषांतर करून बहिर्जी नाईक फिरत असायचे। यावरून ते किती हुबेहूब वेषांतर करायचे याची कल्पना सहज करता येते। थोडी जरी शंका आली असती तरी देहदंड देणाऱ्या शत्रूची भेदक नजर बहिर्जींच्या हेरगिरीचा टाव कधीच घेऊ शकली नाही। आपला राजा आहे तोपर्यंत आपण कुठेही आणि कुठपर्यंतही मजल मारू शकतो हा विश्वास बहिर्जींना होता। म्हणून पराक्रमाची गाथा निर्माण होऊ शकली। सुरत लुटीच्या अगोदर बहिर्जी नाईक यांच्याच सांगण्यावरून आणि माहितीवरून शिवाजी महाराजांनी उन्मत्त धनिक लुटले, गोरगरिबांना अजिबात त्रास दिला नाही। कारण 4 महिने अगोदर बहिर्जी आणि त्यांचे गुप्तहेर 350 ते 400 हेर सुरतमध्ये दाखल झाले होते। बहिर्जी नाईक भिकाऱ्याचं रूप घेऊन बारीक सारीक माहिती घेत होते। म्हणून 10 जानेवारी 1664 करोडो होण सुरतमधून आणता आले। जालन्याच्या लुटीत राजांना सुरक्षित पोचवताना आणि खजिना व्यवस्थित आणताना बहिर्जींनी राजांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर विश्राम करण्यासाठी भाग पाडले। त्या गडाचे नाव म्हणून विश्रामगड ठेवण्यात आले। अज्ञात वाटेने खजिना आणि सैन्य 21 नोव्हेंबर 1679 रोजी सुरक्षित आणण्यात आले। यात महत्त्वाचा वाटा बहिर्जींचा आणि गुप्तहेर खात्याचा होता। शिवाजी महाराजांच्या जीवनातील रोमहर्षक घटना आणि धकाधकीचे प्रसंग जिथं फक्त पराजयच शक्य होता पण तिथं विजय मिळवला, कारण गुप्तहेर खात्याची सखोल माहिती महत्त्वाची ठरत होती। शिवाजी महाराजांच्या काळात फंद फितुरीचा इतिहास असताना देखील एकदाही राजांना दगा फटका झाला नाही। त्याचं कारण गुप्तहेर यंत्रणा सक्षम होती। बहिर्जींना भौगोलिक ज्ञान, संकलन, विश्लेषण आणि अचूक माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचवणे हे कसं शक्य झालं
हे मात्र मोठं कोड आहे. खरं तर त्या काळात ही माहिती तंत्रज्ञानाची अद्ययावत यंत्रणा निर्मितीच म्हणावी लागेल. यावरूनच स्वराज्यातील हेर यंत्रणा ही सर्वश्रेष्ठ हेर यंत्रणा होती हे निर्विवाद सत्य आहे. विजयाचा पाया ज्या गोष्टीवर अवलंबून असतो अशा गोष्टी हेरायच्या, मग त्यावर कळस इतर मावळे चढवायचे. म्हणूनच शिवाजी महाराजांनी हेर खात्यात साधन सामुग्री आणि निधीची कमतरता कधीच भासू दिली नाही. राजांनी अष्टप्रधान मंडळात हेर खात्याला स्वतंत्र स्थान दिले नव्हते, पण बहिर्जी नाईक यांना सरदारकीचा दर्जा दिला होता. बहिर्जींच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना एकदाच ओळखले गेले, ते म्हणजे सुरत लुटीच्या वेळी. जॉर्ज ऑक्सेंडेन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी राजांच्या समोर विनंती करण्यासाठी गेला, तेव्हा राजांच्या बाजूला असणारा इसम आणि सुरतमध्ये त्याला भेटलेला भिकारी यात साम्य आढळले असे तो ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात नमूद करतो. इंग्रज फ्रेंचांकडे बहिर्जींच्या नोंदी सापडतात, पण आपल्या इतिहासात मात्र बहिर्जींच्या कार्याचा उल्लेख हवा तसा आढळत नाही. शिवाजी महाराजांनी शैस्तेखानावर छापा टाकला तेव्हा लाल महालात जाण्याचा गुप्त मार्ग हा बहिर्जींनी शोधला होता. खान झोपतो कुठं अशी तपशील वार माहिती राजांना तात्काळ पुरवण्याचं काम बहिर्जी नाईक यांनीच केलं होतं. अशा महत्वाचे काम करणाऱ्या आणि विश्वासू बहिर्जी नाईक यांचा उल्लेख शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा असा केला जातो. बहिर्जी नाईक तलवारबाजी, दांडपट्टा चालवण्यात आणि शस्त्र पारंगत होते. अटीतटीच्या प्रसंगी शत्रूला पुरून उरायचं आणि शत्रूला धूळ चारून बाहेरच पडायचं, म्हणूनच राजांचा बहिर्जींवर सर्वात जास्त विश्वास असायचा. सोंग घेणं सोपं असतं, पण सोंग वठवणं मात्र अवघड असतं. हा अवघड काम अभ्यास केल्याशिवाय शक्य नसतं. गुप्तपणा हाच हेरगिरीचा आत्मा, म्हणून इतिहासात तलवार गाजवूनही मान किंवा प्रसिद्धी हिरांच्या वाट्याला कधी आलीच नाही. कल्पक, चतुर, प्रसंगावधान, हरहुन्नरी आणि निष्ठा यामुळे स्वराज्य उंचीवर पोचलं, इमारत उभी राहिली, पण पायाचे दगड मात्र मातीखालीच दुर्लक्षित राहिले. बहिर्जी नाईकांचा आणि गुप्तहेर खात्याचा विशेष उल्लेख इतिहासात सापडत नाही. हा एक प्रकारे गुप्तहेर खात्याच्या कार्याचा गौरवच म्हणावा लागेल. गुप्तहेर जितका अज्ञात तितका तो यशस्वी, हेच खरं. पण बहिर्जी नाईक अज्ञात राहिले. ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले, की यशस्वी झाले म्हणून अज्ञात राहू शकले, हे इतिहासाला पडलेलं फार मोठं कोडं आहे. कुंभारकिनी धरणाला बहिर्जी नाईक सागर हे नाव दिलं गेलं, ही तर त्यांना वाहिलेली सर्वोत्कृष्ट आदरांजलीच आहे. बहिर्जी नाईक म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्व. त्यांची समाधी सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या भोपाळगड अर्थात बाणूरगड या ठिकाणी आहे. अशा विश्वासू, समय सूचक, कल्पक, हरहुन्नरी, साहसी, शस्त्र निपुण आणि राजांचा तिसरा डोळा असणाऱ्या, शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठीच गुप्त राहणाऱ्या गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा. जय शिवराय.